जालना रोडवर झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झालाय. बुधवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास शंतनू देशमुख हा 25 वर्षीय तरुण त्याच्या दुचाकी क्रमांक MH 22 AJ 85 85 यावरून 7 हिल कडून आकाशवाणीकडे जात असताना जालना रोडवरील SFS शाळेसमोर विजय भगवानदास अग्रवाल हे रस्ता ओलांडत असताना शंतनूच्या दुचाकी समोर आले. दुचाकी वेगात असल्यामुळे शंतनूला दुचाकीवर नियंत्रण मिळवता न आल्याने अपघात झाला. या अपघातात दोघेही जखमी झाले. अग्रवाल यांना घाटी दवाखाना येथे उपचारासाठी नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून अग्रवाल यांना मृत घोषित केले, तर शंतनू हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जवाहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.